नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। इचलकरंजी जवाहरनगर परिसरात एकाने महिलेचा गळा कापून केले गंभीर जखमी। इचलकरंजी शहरात परपुरुषासोबत बोलल्याच्या रागातून महिलेला शिवीगाळ व मारहाण करण्यासह चाकूने गळा कापून गंभीर जखमी केल्याची घटना जवाहरनगर परिसरात घडली। छाया संतोष शिवशरण वय 37 राहणार जवाहरनगर असे जखमी महिलेचे नाव आहे। या प्रकरणी किशोर लक्ष्मण सोळंकी राहणार जवाहरनगर याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात प्रेम संबंध असून ते दोघेही एकत्र राहण्यास आहेत। सोमवारी रात्रीच्या सुमारास छाया ही एका परपुरुषासोबत बोलत असल्याचे किशोर यांनी पाहिले। त्यावरून छाया आणि किशोर यांच्यात वाद झाला। त्यातूनच किशोर याने छायाला शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच तिला खाली पाडून तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत किचनमधील चाकूने तिचा गळा चिरला। त्यामध्ये छाया ही गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। छाया हिने दिलेल्या तक्रारीवरून किशोर सोळंकी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।